नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मास मात्म्य अध्याय पाचवा नृग राजाची कथा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नमः श्री पुरुषोत्तमाय नम भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थे गायीच्या शरीरात असल्यामुळे गाय हा प्राणी अतिपवित्र बनला पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचे काही चालत नाही मग मानवाची काय कथा गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली ती कथा अशी पूर्वी नृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री परत नृग राजाच्या गोशाळेत आली दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली तो म्हणाला काय रे चोरा नृग राजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालविलीस काय छे छे मी तुझी गाय कशाला चोरीन अरे ही गाय मला राजानेच आज दान दिलेली आहे ही गाय माझी आहे तो दुसरा ब्राह्मण खूपच रागावला आणि म्हणाला नाही नाही ही गाय माझीच आहे मी ओळखली आहे रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली तीच तू चालविली आहेस सोड ही माझी गाय आहे अशा रीतीने त्या एका गायीबद्दल बद्दल दोन ब्राह्मणात खूपच जोराचे भांडण चालले वाटेत बघ्या लोकांची ही गर्दी जमली ती वर्दी थेट नृगराजापर्यंत पोचली मग नृग राजा स्वतः तेथे आला त्याने त्या ते दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गायही ओळखली मग नृगराजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय नृगराजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमा मागितली पण छे ते दोघेही नृग राजावर खूप रागावले प्रत्येक जण म्हणाला हीच गाय माझी आहे त्यांचे भांडण काही आवरे ना राजा म्हणाला ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी दुसऱ्याला मी दुसऱ्या दोन गायी देतो अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो पण काही केल्या ते दोघेही ऐकेनात ते हट्टाला पेटले शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्व समक्ष चांगलाच सोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला शाप दिला पुढे कालांतराने नृग राजा मरण पावला यम राजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला श्रीकृष्णाची साम प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला त्यांना त्याची ते दया आली त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले पण त्यांना ते जमेना मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले तोच काय नवल त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले तो दिव्य पुरुष म्हणाला श्रीकृष्ण तुम्ही आजमाचा हा उद्धार केलात मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणांचा राग मी ओढवून घेतला त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो आता मी सुखाने स्वर्गात जातो विष्णू म्हणाले लक्ष्मी असे आहे महात्म्य त्या गोदानाचे ब्राह्मण ऋषी देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस आता पुढे सहाव्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान यांची माहिती तसेच आणखीही एक कथा तुला सांगतो ती ऐक ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद